नमस्कार मित्रांनो, माझ्या बायकोला आई वडील नव्हते, तरी ती हॉबीजच्या नावाखाली कुठे जायची. मी माझ्या बायकोला दिवसातून बऱ्याच वेळा फोन करायचो, पण तिचा फोन बऱ्याचदा बंद लागायचा. ऑफिसमध्ये गेला तर तिथला स्टाफ म्हणायचा की मॅडम येऊन लगेच बाहेर गेल्या. पुन्हा फोन केला तर ते म्हणायचे की मॅडम अजून आल्याच नाहीत. म्हणून एक दिवस बायकोचा पाठलाग केला आणि समोरचे दृश्य पाहून माझ्या पायाखालची जमीन सरकली. माझं नाव दीपक आहे. मी एका कॉलेजमध्ये अकाउंटंटचे काम पाहायचो. माझे वय वर्षे 26 पूर्ण झाले होते. बाबा लहान असतानाच हृदयविकाराने सोडून गेले होते. बाबा सोडून गेल्यानंतर सगळा भार आईने सांभाळला. आई बँकेत जॉबला होती आणि सोबत बाबांची पेन्शनही होती, त्यामुळे पैशाची चणचण कधीच भासली नाही. माझे शिक्षण पूर्ण होताच मला कॉलेजमध्ये अकाउंटंटचा जॉब मिळाला होता. सगळे व्यवस्थित चालू होते. आई सुद्धा आता रिटायर झाली होती. मी दिसायला छान होतो. आईनेही लग्नाचा तगादा लावला होता. स्थळ बघायला सुरुवातही झाली होती, पण मला साधी सरळ आणि सुंदर मुलगी हवी होती. मला कॉलेजमध्ये एक मुलगी रोज दिसायची. बघताच क्षणी कोणालाही आवडेल अशीच होती ती. अगदी साधी सरळ आणि खूपच सुंदर. खूप शांत ही होती. तिला कोणीही मित्र मैत्रिणी नव्हते. अगदी न चुकता वेळेवर कॉलेजमध्ये यायची आणि वेळेवर जायची. एकदा ती कॉलेजची फी भरण्यासाठी माझ्याकडे काउंटरवर आली होती. त्यावेळेस फॉर्म भरताना मला तिचे नाव कळाले होते. पूजा नाव होते तिचे. मी तिला रोज पाहायचो, पण बोलायची हिंमत होत नव्हती. तरी मी तिच्याशी बोलण्याचा बऱ्याच वेळा प्रयत्न केला, पण ती जास्त कोणाशीच बोलायची नाही. पण मला ती बघता क्षणी खूप आवडली होती. मी मनाशीच ठरवलं होतं, जर लग्न करीन तर ह्याच मुलीशी करीन, कारण ती इतर मुलींपेक्षा वेगळीच होती. मी तिचा अभ्यास आणि कॉलेज इतकेच काय, तिचे जीवन होते. एके दिवशी मी तिला मुद्दाम लिफ्ट देण्याचे ठरवले, परंतु तिने सरळ नकार दिला. तिच्या वर्गात शिकवणारे एक सर माझ्या ओळखीचे होते. त्यांच्या सोबत मी तिला बोलताना बऱ्याच वेळा पाहिले होते. कॉलेजमध्ये जितके ती त्या सरांशी बोलायची, तितके पूजा इतर कुणाशीही बोलत नव्हती. एकदा वेळ पाहून मी त्या सरांना विचारले की ती मुलगी नेहमीच इतकी शांत शांत का असते, कुणाशीच बोलत का नाही. त्यावर सरांनी मला जे उत्तर दिले ते ऐकून मी निशब्द झालो. सरांनी मला सांगितले की अरे, ती या जगात एकटीच आहे. तिला आई वडील नाहीत, तिचे दुसरे कुणीही नाही. एकटीच राहते बिचारी, पण अभ्यासात मात्र खूप हुशार आहे. सरांचे बोलणे ऐकून आता पूजाने माझ्या मनात घर केले होते. माझ्या मनात तिच्याबद्दल प्रेम आणि आदर दोन्हीही वाढले होते. माझ्याकडे ना आता राहिले जात नव्हते. मी क्षणाचाही विलंब न करता लगेचच पूजा जवळ गेलो आणि लग्नासाठी मागणी घातली. पण पूजाने सरळ सरळ नकार दिला. मी 2-3 वेळा विचारले, पण ती होकार देतच नव्हती. मी खूप दुखी झालो, पण मी हार मानली नाही. मी पूजाबद्दल कॉलेजमध्ये चौकशी केली असता तिचे कुणाशीही प्रेम प्रकरण काही नव्हते. मी शेवटी त्या सरांकडे गेलो व त्यांना पूजाबद्दल सर्व हकीकत सांगितली व माझे पूजावर किती प्रेम आहे हे त्यांना पटवून दिले. मी सरांना म्हणालो की सर, मी पूजावर जीवापाड प्रेम करतो, माझ्यासाठी तुम्ही पूजाला विचारता का? मला पूजा सोबत लग्न करायचे आहे. मी तिला खूप खुश ठेवीन. सरांनी ही होकारार्थी मान हलवली. सरांनी माझ्या सांगण्यावरून लगेचच दुसऱ्या दिवशी पूजाला बोलावून घेतले आणि माझ्याबद्दलचे तिचे मत विचारले. पूजा म्हणाली की मला लग्न करायचे नाही. सरांनी पूजाला खूप समजावण्याचा प्रयत्न केला. मुलगा खूप चांगला आहे, त्याचा स्वभाव देखील खूप चांगला आहे. तो खूप प्रेम देखील करतो तुझ्यावर. पुन्हा एकदा शांतपणे विचार कर. मी सांगतोय म्हणून तरी एकदा विचार कर.
सर पूजाची कॉलेजची फी पण भरायचे, त्यामुळे त्या सरांचेही तिच्यावर खूप उपकार होते. त्यामुळे पूजा त्यांना म्हणाले की मी उद्या सांगते सर. मी त्या दोघांचे बोलणे गुपचूप ऐकत होतो. आता मला पूजाचे उत्तर काय असेल याची जास्त उत्सुकता लागली होती. जितकी उत्सुकता होती तितकी जास्त मनाला भीती वाटत होती की जर पूजाने लग्नासाठी नकार दिला तर. या विचाराने माझ्या मनात काहूर माजवला होता. मला रात्रभर झोप लागली नाही. कधी एकदाची सकाळ होते आहे आणि कधी मी कॉलेजला जाऊन पूजाला भेटतोय असं झालं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी मी लवकर कॉलेजला पोहोचलो. नेहमीप्रमाणे पूजा देखील कॉलेजला वेळेवर पोहोचली आणि आल्या आल्या त्या सरांकडे गेली. मीही तिच्या मागे हळू मागे मागे हळूहळू जात होतो. आता मात्र माझ्या छातीत धडधड वाढली होती. तिच्या उत्तराने माझे आयुष्य बदलणार होते. मी हळूच बाहेर कान लावून ऐकून होतो. पूजा सरांना म्हणाले की सर मी त्यांच्या सोबत लग्नाला तयार आहे, पण माझ्याकडून यांना फक्त मीच मिळेल. मोठं लग्न किंवा साधं लग्न ही मी स्वतः करून देऊ शकत नाही, कारण माझी ती परिस्थिती ही नाही. सर लगेचच म्हणाले की अगं पूजा त्याची काही गरज नाही, तो मुलगा खूप चांगला आहे, तो सगळं सांभाळून घेईल. इतके ऐकून पूजा सरांच्या कॅबिन मधून बाहेर आली. मी दरवाजा मध्येच उभा होतो. मी पूजाकडे पाहतच होतो. माझ्या आनंदाला सीमाच उरली नव्हती. मी खूप खुश होतो. मी लगेचच पूजाला म्हणालो की तुला काही विचारायचे असल्यास तू मला विचारू शकतेस. पूजा म्हणाली की काही नाही, पण हो लग्न झाल्यानंतर जर तुम्हाला दुसरे कोणी आवडले तर तुम्ही मला सोडून तर जाणार नाही ना. पूजाचा असा प्रश्न ऐकून मी आश्चर्यचकित झालो की पूजाला असा प्रश्न का बरं पडला असावा. मी लगेचच पूजाला म्हणालो की हे असं होणं शक्यच अशक्य आहे, असं कधीच होणार नाही. माझे तुझ्यावर खरं प्रेम आहे. हे ऐकून पूजा तिथून निघून गेली. दुसऱ्या दिवशीच पूजा, मी, आई आणि सर दोन तीन माझे जवळचे मित्र एका मंदिरात गेलो आणि लग्न केले. मी खूप खुश होतो आणि माझी आई देखील तितकीच खुश होती, कारण पूजा होतीच तितकी सुंदर साधी आणि सरळ. आज माझ्या आईला घरातील सोबती मिळाली होती. मी पूजालाही समजावून सांगितले की हे घर कालपर्यंत आमच्या दोघांचे होते, पण आजपासून तुझे देखील आहे. हे घर कसे सांभाळायचे आता ते तू बघ. तुला काही कसलीही मदत लागलीस तर मी आहेच. आज आमच्या दोघांची पहिली रात्र होती. आज मी स्वतःला खूप नशीबवान समजत होतो की माझे पाहिलेले स्वप्न सत्यात उतरले होते आणि ते माझ्या समोरच होते. असं खूप कमी लोकांच्या बाबतीत घडतं की आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्या व्यक्तीसोबतच आपलं लग्न होते. मी त्यातलाच एक होतो. पण पूजा मात्र थोडी नर्वस वाटत होती. मी पूजाला हळूच मिठीत घेतले आणि म्हणालो काहीही काळजी करू नकोस, कोणतेही टेन्शन घेऊ नकोस, मी नेहमीच तुझ्या सोबत राहीन. तरीही तिच्यास काहीतरी वेगळ्या विचारात असल्यासारखी वाटत होती. मी तिला खूप प्रेम दिले. आता पूजा आणि मी दोघेही एक झालो होतो. पूजाचे आता ग्रॅज्युएशन पूर्ण झाले होते. आता पूजा देखील माझ्यावर खूप प्रेम करायची. आई सुद्धा तिच्यावर खूप प्रेम करायची. तिला आईची कमी कधीच होऊ दिली नाही. आईलाही सुनेच्या रूपात एक चांगली मुलगी मिळाली होती आणि पूजाला देखील आईचे प्रेम मिळाले होते. सगळं काही अगदी सुरेखपणे चालले होते. पूजाला आता बाहेर जॉबला जायचे होते. ती मला पहिल्यापासूनच म्हणायची की मला बाहेर जॉब करायचा आहे. आईलाही काहीच हरकत नव्हती. मी पूजेसाठी एक छान जॉब शोधला होता. आज पूजाचा जॉबचा पहिलाच दिवस होता. माझा संसार खूप चांगला चालला होता. मी पूजाला बेस्ट ऑफ लक दिले. आज पूजा खूप खुश होती. मी पूजाला म्हणालो की चल मी आज तुला जॉबवर सोडतो, तर ती लगेच नको म्हणाली. मी जाईल माझी मी
असेही तुमचा जॉब एकीकडे आणि माझा जॉब दुसरीकडे, माझ्यामुळे तुम्हालाही उशीर होईल. मी म्हणालो ठीक आहे. मग पण पूजा अर्धा तास अगोदरच घरातून बाहेर पडली होती. मी विचार केला आज पहिलाच दिवस आहे म्हणून कदाचित गेली गेली असेल लवकर. मी ही कॉलेजला गेलो आणि कॉलेज सुटल्यावर मी पूजाला घ्यायला गेलो. पूजाच्या ऑफिसमध्ये गेलो तर पूजा ऑफिसमध्ये नव्हती. मी तिथल्या ऑफिस स्टाफला विचारले असता ते म्हणाले की मॅडम कधीच निघून गेले आहेत. मला वाटले होते की मी पूजाला सरप्राईज करीन पण तिथे जाऊन मीच सरप्राईज झालो. मी तिथून सरळ घरीच आलो. बघितले तर पूजा घरी नव्हती. मी आईला विचारले की पूजा आली नाही का अजून. आई म्हणाली पूजा आली तर होती घरी पण लगेच कुठेतरी बाहेर गेली. मी लगेचच पूजाला फोन लावला तर पूजाचा फोन घरीच वाजत होता. पूजाच फोन घरीच ठेवून कुठेतरी बाहेर गेली होती. आता आम्ही दोघेही पूजाची वाट पाहत होतो. पूजा नक्की कुठे गेली असेल, का गेली असेल, असे अनेक प्रश्न मनात येत होते आणि मला पूजेची काळजी वाटत होती. माझे मन कशातच लागत नव्हते. इतक्या दिवसात पूजा विना राहण्याची ही पहिलीच वेळ होती. तेवढ्यातच पूजा येताना दिसली. काय ग, कुठे गेली होतीस आणि तुझा फोनही घरीच ठेवून गेली होतीस. मी काळजीपोटी पूजाला प्रश्न विचारत होतो. पूजा म्हणाली अहो घरामध्ये भाजीला काहीच नव्हते म्हणून बाहेर गेले होते. मी ठीक आहे म्हणालो. रात्रीचे जेवण आम्ही एकत्र जेवलो व त्यानंतर मी आई आणि पूजा ने खूप गप्पाही मारल्या. आई म्हणत होती की आता मला नातू पाहिजे लवकर. आम्ही दोघेही एकमेकांकडे पाहून हसत होतो. पूजाचे हसणे माझ्या मनाला खात होते. पूजा दिसायला खूप सुंदर होती. मी पूजाच्या कानात हळूच म्हणालो आवरून लवकर रूम मध्ये ये. ती गालातल्या गालात हसली आणि हळूच होकार दिला. दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे आम्ही दोघेही कामावर जायला निघालो. आज पूजाला जाता जाता मी तिच्या ऑफिसला सोडले आणि मी कॉलेजला गेलो. दुपारची जेवणाची सुट्टी झाली होती म्हणून मी जेवण करण्या अगोदर पूजाला फोन केला तर तिचा फोन बंद येत होता. मी ऑफिसच्या फोनवर फोन केला तर ते म्हणाले की आज पूजा मॅडम ऑफिसला कामावर आल्याच नाहीत. मला हे ऐकून शॉकच बसला. कुठे गेली असेल ही नक्की. सकाळी मी स्वतः तिला ऑफिसला सोडून आलो होतो. मग ही ऑफिसला न जाता नक्की कुठे गेली असेल. मी जेवण करायचं सोडून दिलं आणि सरळ घरीच गेलो. बघतो तर काय, पूजा घरी सुद्धा नव्हती. मी आता ठरवलं होते की पूजा घरी आल्यानंतर तिला जाब विचारायचाच. पूजा आपल्या रोजच्या कामाच्या वेळेला घरी आली. जणू काही काम करूनच घरी आल्यासारखी मला वाटली. राहुलेच नाही. मी तिला लगेचच विचारले की पूजा तू आज ऑफिसमध्ये नव्हतीस, नक्की कुठे गेली होतीस. मी असा अचानक विचारलेल्या प्रश्नांनी पूजा घाबरली आणि तिचे तुतू मे सुरू झाले. तिने घाबरूनच उत्तर दिले अरे जरा काम होते. बाहेरचे सरांनी बाहेर पाठवले होते. स्टाफला काहीही माहिती नसते. मला आता पूजावरती संशय यायला लागला होता. मी माझ्या मनाशी ठरवलं होतं की मी उद्या पूजा ऑफिस सोडून नक्की कुठे जाते हे पाहायचं आहे. कारण पूजाच्या बोलण्यामध्ये मला खोटेपणा स्पष्टपणे जाणवत होता. सकाळी उठून पूजा आपल्या नेहमीप्रमाणे वेळेवर तयार झाली आणि आजही मी पूजाला तिच्या ऑफिसला सोडले आणि मी निघालो. मी पुढे जाऊन लपून बसलो आणि पूजावर लक्ष ठेवत होतो. मी पाहिले की पूजाने ऑफिसची पायरीही चढली नव्हती. तिने थेट रस्त्यावरून रिक्षा पकडली आणि कुठेतरी जाण्यास निघाली. माझ्यासाठी हे सर्व शॉकच होते पण मीही तिच्या पाठीमागे गाडी घेतली. पूजाने रिक्षा अशा ठिकाणी थांबवली जिथे फक्त झोपड्या होत्या. मी तिच्या सर्व हरकतींवर
लक्ष ठेवून उभा होतो. पूजाने एक नजर इकडे तिकडे फिरवली आणि ती एका झोपडीत शिरली. मी सुद्धा हळूच त्या झोपडीच्या बाहेर जाऊन उभा राहिलो. पाहिले तर एक वृद्ध बाई अंथरुणावर खिळून होती. ती खूप आजारी असल्यासारखी वाटत होती. पूजा तिला तिच्या हाताने पाणी पाजत होती आणि पूजा त्या बाईला म्हणाली, आई कसं वाटते आता तुला? तिचे हे शब्द ऐकून तर माझ्या पायाखालची जमीन सरकली. पूजाने एवढी मोठी गोष्ट माझ्यापासून लपवली होती. मला काहीच समजत नव्हते की हे नक्की काय सुरू आहे. मी ताबडतोब तिच्या समोर गेलो आणि सरळ पूजालाच विचारले, पूजा हे नक्की काय आहे? तू यांना आई कशी काय म्हणतेस? पूजा मला पाहून घाबरली आणि मला पाहून खूप रडू लागली. त्या बाईने मला पाहून मान खाली घातली आणि म्हणाल्या, बाळा तू पूजाला काहीही बोलू नकोस, या पूजाची काहीही चूक नाही. मी पुन्हा पूजाला म्हणालो, आता सांगशील का? पूजा म्हणाली, ही माझी आई आहे. हे ऐकून तर मला अजूनच शॉकच बसला. मी म्हणाले, अगं मग लपवलंस का? कारण आमची ही अशी परिस्थिती आहे, कोणा मुलाचं स्थळ आलं तर पहिले आई वडील यांच्या विषयीच विचारायचे. मला वडील तर आहेत पण ते आमच्या जवळ राहत नाहीत. त्यांनी स्वतःचा दुसरा संसार थाटलाय. माझ्या वडिलांना आई नंतर कोणीतरी दुसरीच बाई आवडत होती. ते मला आणि आईला सोडून निघून गेले व पुन्हा कधीच परत आले नाही की विचारपूस देखील केली नाही. पण आता आईला उठता येत नाही. तिला ऑपरेशन करायला सांगितले आहे. जेव्हा कधीही मला स्थळ यायचे तेव्हा मला नकारच येत होता. एक तर आमची परिस्थिती त्याला कारणीभूत होती आणि दुसरे महत्वाचे कारण होते ते म्हणजे माझे बाबा जे आमच्या जवळ राहत नव्हते. त्यामुळे आईने मला शपथ दिली होती की तुला जर कोणी लग्नाला विचारलं तर तू आई वडील नाहीत असे सांगायचे. तू माझी अजिबात काळजी करू नकोस, माझी मी एकटी राहील कशीही. पूजा म्हणाली, माझा जीव आईशिवाय राहत नव्हता म्हणून मी तिला भेटायला इथे येत होते. आता मला कळाले होते की पूजाने असा प्रश्न का केला होता की लग्न झाल्यावरती तुम्हाला कोणी आवडलं तर मला सोडून जाणार नाही ना, जाणार नाही ना. मी पूजाला म्हणालो, अगं माझ्या मनात तर खूप वेगवेगळे विचार येत होते की पूजा नक्की कोणाला भेटायला जात असेल. पण तसे काही नाही आणि पूजा सगळे लोक सारखे नसतात ग. माझी आई जशी आहे माझ्यासाठी तशीच तुझी आई आहे माझ्यासाठी. तुझ्या वडिलांच्या चुकीची शिक्षा तुझ्या आईला आणि तुला का? आपण यांना आपल्या घरी घेऊन जाऊयात. माझी आई आणि या राहतील दोघी नीट. माझी आई माझ्या शब्दाबाहेर नाही जात. पूजा म्हणाली, आई आमच्या घरी येतेस का? तिची आई नको नको म्हणत असतानाही आम्ही त्यांना घरी घेऊन आलो. पूजा माझ्या गळ्यात पडून रडू लागली आणि म्हणाली, खरंच तू खूप चांगला आहेस. तर मित्रांनो, आशा करते की तुम्हाला